इचलकरंजी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर महिन्याच्या पगारासाठी सुरू केलेल्या काम बंद आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज दुसऱ्या दिवशी संयुक्त बैठक झाली मात्र शासनाकडून मिळणारं सहाय्यक अनुदान कमी आल्यानं पगार करण्यात अडचणी असल्याचं मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं दरम्यान कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरूच ठेवल्यानं नागरिकांची गैरसोय होतीये इचलकरंजी नगरपालिकेतील स्वच्छता कर्मचारी वगळता उर्वरित सव्वा कर्मचाऱ्यांचा ऑक्टोबर महिन्याचा पगार झालेला नाही वारंवार पाठपुरावा करूनही पगार मिळाला नसल्यानं संयुक्त कामगार कृती समितीनं पंधरा नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन सुरू केलंय आज दुसऱ्या दिवशीही सर्व कर्मचारी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारात जमले दरम्यान आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्यानं चर्चेतून तोडगा काढू त्यासाठी कामगारांनी आंदोलन मागं घ्यावं अशी मागणी मुख्याधिकारी डॉक्टर प्रदीप ठेंगल यांनी केली कामगार नेते आणि मुख्याधिकारी यांच्यात संयुक्त चर्चाही झाली यावेळी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी सुचवलेल्या तोडग्यावरून काही काळ गोंधळ झाला नगरपालिकेला पुरेसा निधी उपलब्ध नसल्याचं मुख्याधिकारी डॉ ठेंगल यांनी सांगितलं त्यामुळे पगार मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय कामगार नेत्यांनी जाहीर केला यावेळी झालेल्या चर्चेत उपमुख्याधिकारी केतन गुजर कामगार अधिकारी विजय राजापुरे सहभागी झाले होते